निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत 58 प्लॉटचा गृहनिर्माण प्रकल्प. 12.5 एकरात होतोय प्रकल्प. स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी. वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य 12.5 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा 58 प्लॉटचा शानदार निवासी वास्तू प्रकल्प. वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प. प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साइटला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 99212378 11 90 21 76 13 57 आणि 93 22 69 63 81. सी वर्ल्ड प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पाला खरा विरोध होता तर ठाकरे गटानं सत्ता काळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केलं नाही? सर्वच प्रकल्पांबाबत जनतेला भडकवून राजकारण करणं हेच काम ठाकरे गटाचं आहे, असा हल्लाबोल भाजप नेते निलेश राणेंनी ठाकरे गटावर केलाय. दरम्यान सी वर्ल्ड प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता आमचाही प्रकल्पाला विरोधच राहील, हीच भूमिका आमची कायम राहील, असंही निलेश राणेंनी स्पष्ट केलंय. मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ठाकरे गटाचे सरपंच रुपेश पाटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रकल्पावरून केवळ राजकारण सुरू आहे, कोणताही विकास निधी गावात येत नाही. गावच्या विकासासाठी स्थानिक आमदार निधी, खासदार विनायक राऊत यांचे कोणतेही व्हिजन नाही हे सरपंच रुपेश पाटकर यांनी ओळखलं. गावच्या गतिमान विकासासाठी त्यांनी भाजप पक्षात येण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वायंगणी गावच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढे विकास कामांच्या बाबत वायंगणी गाव अग्रक्रमाच्या यादीत असेल, असंही निलेश राणे म्हणाले. मी सावंत साहेबांना विचारलं, सावंत साहेब खरंच आपण वायंगणी गावात चाललोय का? कारण का 10 वर्ष झाली, चिमटा विमटा काढा, खरोखरच आपण चाललोय का? कारण का तेव्हाचा सगळा काळ मला आठवतो आणि त्या काळामध्ये काय काय घडलं जे राणे साहेब बोलले नाही तरी देखील त्या विषयाचा गैरसमज पसरवणं आणि वेगळं वातावरण उभं करणं त्या काळात घडलं. पण जसं दत्ता सामंत साहेब बोलले, जर ग्रामस्थांना सी वर्ल्ड हा प्रकल्प नको असेल तर पहिली लाथ मारणारा निलेश राणे असेल. कारण का जर तुम्ही एवढ्या वर्षाचा इतिहास बघितला, मागे जाऊन जर बघितलं, या सगळ्या विरोधाचा सामंत साहेब फायदा कोणाला झाला? आताच्या उबाटा गटाच्या आमदारांना आणि खासदारांना झाला. अगदी एनरॉन पासून ते आतापर्यंत जेवढे कोकणामध्ये प्रकल्प आले, प्रकल्पाला विरोध झाला, प्रकल्प रद्द झाला, आमदार शिवसेनेचा म्हणजे उबाटाचा निवडून आला किंवा खासदार निवडून आला. एनरॉन मध्ये काय घडलं, तेव्हा आमदार कोण होते? आता ते वेगळ्या पक्षात असले तरी ते त्याच काळात आमदार झाले. बाजूला राजापूरला पहिला आला न्यूक्लिअर पॉवर प्लांट जैतापूर, त्याला विरोध झाला. त्या काळामध्ये राजन साळवे आमदार निवडून आले, त्याच्याबरोबर विनायक राऊत खासदार निवडून आले. त्याच काळात झालं माझा पराभव, त्याच काळात झाला. त्याच्यानंतर रिफायनरी आली, रिफायनरीला पण विरोध झाला, रिफायनरी रद्द झाली, फायदा राजन साळवीला झाला. आता बघूया काय होतं. सातत्याने इकडे ह्या ह्या मतदारसंघामध्ये सी वर्ल्ड, टाळंबा असे वेगवेगळ्या प्रकल्पाला विरोध झाला. फायदा कोणाला झाला? वैभव नाईक निवडून कोण आलं? वैभव नाईक आणि खासदार विनायक. आणि मी तुम्हाला राणे साहेबांचं धागा यांचा पकडतो, सामंत साहेबांचं, की जर साहेबांना प्रकल्प करायचा असता, कारण का मी त्या घरात राहतो, मी साहेबांना विचारलं, साहेब बोलले अरे माझ्या ध्यानी मानी नाही,
प्रकल्प वगैरे माझ्या ध्यानी माझ्या लोकांना नको असेल तर मी कशाला आणू इकडे, नको आपल्याला, पण मी त्याचा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. 5 वर्ष 2014 ते 2019 सत्ता कोणाची, तेव्हा आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आपण तेव्हा स्वाभिमान आणि त्याच्या अगोदर काँग्रेस पक्ष, बरोबर आहे. सत्ता होती, सत्तेमधले आमदार खासदार हे होते, तेव्हा युती एकत्र होती. त्याच्यानंतर 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, म्हणजे सत्तेचा कार्यकाळ 7.5 वर्ष, बरोबर. त्या 7.5 वर्षामध्ये जरा वैभव नाईक आणि विनायक राऊतांना विचारा, तुम्ही सत्तेत होता, मग ती जी सीवरची नोटिफिकेशन होती ती रद्द का नाही केली, हा विचारा प्रश्न तुम्ही. तेव्हा तर आम्ही काय कुठे चित्रामध्ये नव्हतो, पिक्चर मध्ये नव्हतो. मग 7.5 वर्षामध्ये जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तेव्हा असं का वाटलं नाही की आपल्या लोकांसाठी, ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्या लोकांसाठी मी सीवरचं नोटिफिकेशन रद्द करतो? रद्द करायला पाहिजे होत. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्याच्या अगोदर 5 वर्ष सत्तेमध्ये हेच होते, काय झालं? केंद्रामध्ये गीतेसाहेब मला वाटतं तेव्हा मंत्री होते 5 वर्ष, यांच्याच पक्षात यांचेच पालकमंत्री होते. म्हणजे विचार करा, स्वतःला निवडून आणण्यासाठी आपल्याला 10 वर्ष त्याच्यातली 7.5 वर्ष टंगवतच ठेवले, मुंबईच्या भाषेमध्ये टोपी लावायचं काम केलं. आता आले ना त्यांना विचारा, हे आपण साहेब जे मनोगत व्यक्त केलो खरोखरच मला कळलं नाही, आपण 7.5 वर्ष त्यांना विचारलं नाही, आता येऊन तुम्ही सांगता सीवड आणणार आहे ना? नाही आणणार. चल शब्द तू रद्द का नाही केलं तेवढं सांग, काय साहेब बरोबर आहे का नाही? सीवडचं अजूनपर्यंत नोटिफिकेशन आहे का नाही? का नाही रद्द केलं? विचारा, आमदार खासदार येतील त्यांना विचारा. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.